आंतरराष्ट्रीय बायला दिसा निमतान देशभर बायलांच्यो कार्यावळी झाल्यो. नेपाळान जागतिक पावण्यावयली काव्य मैफील घडोवन हाडली. 3,000 वयर कवींनी कविता धाडिल्ल्यो. तातूंत गोंयच्या काणकोण वाठारांतल्या दुर्गा वारी गोदावरी हे बायलेची कविता वेचल्या. तिका महिला शक्ती काव्यरत्न पुरस्कार फावो झाला. गोयचे प्रतिनिधित्व नेपाळाक व्हरपी दुर्गा वारिकाची गोंयभर तुस्त तोखणाय चालल्या. पळया देविदास गावकाराचो रिपोर्ट. 8 मार्च हो जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करता आणि ह्या निमित्त वेगवेगळे ज्यो महिलांच्यो संस्था असा किंवा महिला शिक्षण क्षेत्रात काम करपी किंवा वुमन्स एम्पावरमेंट अशा विषयाचे काम करपी वेगवेगळ्यो संस्था ज्यो असा त्यो आपापल्या पद्धतीन वेगवेगळ्या अँगलातल्यान काम करता. खास करून एक जागतिक पातळीचेर ह्या वर्साक नेपाळ हांगासर काव्य रत्न अशा पद्धतीची जागतिक पातळीची एक काव्य मैफल झाली आणि त्या हातूंत काणकोण तालुक्यातली काजळकेर लोलये पोळे हांगासरली दुर्गा वारीक ही महिला जी असा तातूंत भाग घेतलो आणि त्या महिलेक स्पेशली स्त्री संबंधित जे असा ते काव्य रत्न उपाधी प्राप्त झाली. ताका लागून काणकोण तालुक्या बरोबरच गोंयातल्या लोकांनी गोंयचे प्रतिनिधित्व करू केले उपरांत तिका जो पुरस्कार मेळ्ळा ताका लागून सगळ्या स्तरा वयल्यान तिची आतां वा वा गायतात आणि तिका शाबासकी व्यक्त करतात. मला जो पुरस्कार मिळालेला आहे तो आहे महिला शक्ती काव्यरत्न सन्मान. हा जो म्हणजे प्रोग्राम झालेला आहे तो संदर्भ आंतरराष्ट्रीय महिला दिवसानिमित्त 8 मार्च रोजी झालेला आहे. ह्या प्रोग्राममध्ये हे राष्ट्रीय राजकीय पातळीवर नसून आंतरराष्ट्रीय पातळीवर होता, जेणेकरून भारतासहित 5-6 राज्यांनी 5-6 देशांनी याच्यामध्ये ह्या प्रोग्राममध्ये सहभागी झालेले होते. कवी कवयित्री असे स्त्री आणि पुरुष दोन्ही पण होते. आत्ता लेटेस्ट मला न्यूज मिळालेली आहे 3,000 वरती कवी कवयित्रींनी कविता पाठवल्या होत्या. त्यांच्यात उत्कृष्ट जे कवी होते 625 त्यापैकी त्यांनी 100 कवितेचं चयन केलं. त्यात मी दुर्वा दुर्गेश्वरी गोदावरी गोव्यातून म्हणजे हे झाले का म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून त्यांनी मला प्रथम स्थान देऊन माझा मला महिला शक्ती काव्यरत्न सन्मान दिला. यापूर्वी पण मी म्हणजे चारोळी छोटमोठे आर्टिकल छोटमोठ्या कविता लिहायची पण मी कधी अशी पब्लिश वगैरे केलेली नाही. आणि माझं जे MA लघुशोध प्रबंध आहे MPhil लघुशोध प्रबंध आहे ते मला प्रकाशित करायचं होतं पण काय कारणास्तव झालेलं नाही. पुढे जर चान्स मिळेल तर मी ते नक्की प्रकाशित करणार. आणि आता कवितेच्या माध्यमातून मला एक दिशा मिळालेली आहे तर मला असं वाटतं की माझं म्हणजे मी थोडं आता ते काम सतत सुरू ठेवावं. कवितेचा कविता लिहिणं असं काही म्हणजे हे नव्हतं पण असे अनेक विचार येतात जेव्हा मदर फीडिंग करते किंवा त्याला रात्रीला उठते 2-2 तासांनी डिलिव्हरीनंतर ते दूध द्यायचं असतं ते सगळं तर तेव्हा झोप येत नाही व्यक्तीला. मग मी काय करायची विचार करायची. हां मग माझ्याकडे काय पॉईंट ऑफ पॉझिटिव्ह विचार यायचे. मग मी काय करायची पट्ट 4 ओळी आल्या 4 ओळी लिहायची मी स्वतःलाच मेसेज पाठवायची. कविता लिहायची एक पॉईंट घेऊ मी स्वतःलाच हे पाठवायची. ही पण कविता सेम असंच झालेला आहे. मी येत्या 2 तारखेलाच पाठवली जस्ट 2 मार्चला सेम माझा मुलगा माझ्यासोबत होता. मी पट्ट कविता टाईप केली मी पाठवली. मी अपेक्षा नव्हती केली की मला म्हणजे महिला शक्ती काव्यरत्न सन्मान म्हणून ही उपाधी देण्यात येईल. बाबू गोवा 365 खातीर देविदास गावकार गौतमी गावकारांनी संगीता ओली.